सिंधुदुर्ग नगरीच्या सुशोभीकरणासाठी प्रशासन सज्ज झालंय. सिंधुदुर्ग नगरीला एक वेगळा लुक द्यावा यासाठी येथील विविध रस्त्यांवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग नगरीच्या सुशोभीकरणासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आज आपण आहोत सिंधुदुर्ग नगरीमध्ये. सिंधुदुर्ग नगरीची रचना ही चंदीगडच्या धर्तीवरती करण्यात आली. या नगरीचं सुशोभीकरण पुन्हा एकदा अत्यंत उत्कृष्टरित्या व्हावं यासाठी आपले जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्याची जबाबदारी सामाजिक वनीकरणकडे सोपवली. सामाजिक वनीकरणचे उपसंचालक ज्यांनी या अगोदर या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने काम केलेलं आहे, सिंधुदुर्ग नगरीच्या सौंदर्यीकरणाचा एक ढाचा रचला आणि त्याचं प्रत्यंतर त्यांनी आज केलेल्या या वनीकरणाच्या मोहिमेतून दिसून येते. आज आपण त्यांना विचारूया की या सिंधुदुर्ग नगरीच्या सौंदर्यीकरणामध्ये त्यांचा उद्देश काय होता, कुठल्या प्रकारची झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि त्याचा उपयोग सिंधुदुर्ग नगरीतल्या नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि अन्य कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे, आज आपण त्यांना याबाबत विचारू. नमस्कार सर. नमस्कार. सिंधुदुर्ग नगरीचं सौंदर्यीकरण व्हावं यासाठी आपण ही एक मोहीम निर्माण केलेली आहे, या मोहिमेचा उद्देश काय आहे? सिंधुदुर्ग नगरीमध्ये सिंधुदुर्ग नगरीचं क्षेत्र जवळपास 350 हेक्टर आहे, आणखी त्यामध्ये 40 किलोमीटरचे रस्ते आहेत. नगरीचं जेव्हा व्यवस्थापन सुरू होतं त्याचवेळी तिथं काही वृक्षारोपण पण झालेलं होतं, परंतु रस्त्याच्या कडेनं जेव्हा इलेक्ट्रिक लाईन जाते किंवा खालून पाईपलाईन गेलेले आहे अशा ठिकाणी वृक्षारोपण करता येणं शक्य नव्हतं. असे रस्ते जे होते ते मोकळे होते, त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आणि सांगितलं की आपल्याला असे जे मोकळे रस्ते आहेत त्याचं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे. अजूनही मोठ्या प्रमाणावर इथं सौंदर्यीकरण किंवा वृक्षारोपण झालेलं नाही आहे, तर वृक्षारोपण पण व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं सौंदर्यीकरण पण व्हायला पाहिजे. परंतु अशा धर्तीवर की जेव्हा लोकांना रस्त्यानं जातील तेव्हा एका विशिष्ट प्रकारची फुलं असावीत, विशिष्ट प्रकारची झाडं असावीत, तर अशी झाडं निवडण्यात यावीत, आणखी अशा पद्धतीचं वृक्षारोपण करण्यात यावं अशा पद्धतीची आम्हाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही एक विशिष्ट प्रकारे झाडं निवडली, त्यांची चर्चा करून आम्ही ती निश्चित केलेली आहेत. तर त्यामध्ये कसं की जी झाडं इलेक्ट्रिक लाईन सरसानपणे 20 फुटावरून जाते, तर झाडाची उंची ही 15 फुटापेक्षा सरसानपणे जास्त वाढणार नाही, म्हणजे ती झाडं काही वेळा तोडून त्याचं विद्रुपीकरण होतं, नाईलाजानं काही वेळा झाडं तोडावी लागतात. मग असं होऊ नये म्हणून ती झाडं 15 फूट उंचीपर्यंतच राहावीत. हे करताना वेगवेगळ्या जातीचं मिक्सिंग असू नये, सरसानपणे 50-100 मीटरपर्यंत एकाच जातीची झाडं असावीत, त्याला फुलं असावीत. ही फुलं येताना फक्त एकाच सीझनमध्ये फुलं नव्हे तर वर्षभर फुलं यावीत. ती फुलं वेगळ्या रंगाची असावीत. झाडं सारखी दिसत असली तरी जात एक असते पण फुलं वेगळी असतात, अशा प्रकारची जाती निवडल्या. सरसानपणे आपल्याकडचे बहावाच्या भरपूर जाती आहेत, कांचनच्या भरपूर जाती आहेत, अशा ज्या जाती आहेत त्याबरोबर कसं आहे की टॅबिबिया म्हणून एक आहे त्याच्या पण भरपूर जाती आहेत. तर त्याच्यामधल्या वेगवेगळ्या जातींचं म्हणजे पानं आपल्याला सारखी दिसतील परंतु फुलं येतील तेव्हा वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगळी फुलं येतील. आणि झाडाचा विस्तारसुद्धा जो आहे तो फार मोठा वाढून रस्त्यावर येणार नाहीत, वाहतुकीला अडथळा करणार नाहीत, अशा पद्धतीची झाडं आम्ही ही निवडण्यात आलेली आहेत. या झाडांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या प्रमाणाच्या झाडांची निर्मिती इथे किंवा लागवड करण्यात आलेली असं आता सावंत साहेबांनी सांगितलं. या झाडांमध्ये त्यांनी नक्की कुठली झाडं लावलेली आहेत आणि त्यांचा फुलोरा दर महिन्यात कशा पद्धतीचा असणार आहे या संदर्भात आपण त्यांना विचारूया. सर, ही जी झाडं तुम्ही लावलेली आहेत ती कुठल्या प्रकारची आहेत आणि त्याचा फुलोरा दर महिन्यात म्हणजे जानेवारी, मार्च किंवा काही झाडं असतात की जी मे महिन्यातच बहरतात, अशी कुठल्या पद्धतीची तुम्ही झाडं लावलेली जेणेकरून ती नगरी सदाहरित आणि फळांनी बहरलेली अशी दिसेल? सर्वसाधारणपणे आपण झाडं लावताना ज्याची पानझड फारशी होणार नाहीत अशीच म्हणजे कांचनमधल्या व्हरायटी आहेत. कांचन म्हणजे त्यामध्ये बॉहिनिया म्हणतात त्याला, तर बॉहिनिया, अक्युमिनेटा, ब्लॅकेना, व्हिरिएगेटा, परप्युरिया अशी जवळपास 6-7 प्रकारची आम्ही फक्त कांचनच्या व्हरायटी लावल्या. त्याचबरोबर कॅशियाच्या सुद्धा 6-7 व्हरायटी लावल्या.
ह्यामध्ये कसं आहे की झाडसारखं दिसतं पण त्याची फुलं येतात ती वेगळ्या रंगाची फुलं वेगळ्या सीझनमध्ये, म्हणजे पावसाळ्यातसुद्धा फुलं आपल्याला बघायला मिळतील, त्याच्यानंतर पावसाळा संपल्यानंतर दिवाळीचा सीझन आहे ते 3-4 महिने तुम्हाला आपल्याला फुलं बघायला मिळतील, त्यानंतर जेव्हा थंडीचा मौसम असतो त्यावेळी वेगळी बघायला मिळतील. आणि निसर्गामध्ये असं असतं की ज्याला आपण स्प्रिंग सीझन किंवा उन्हाळा असतो ना त्यावेळीच खरं तर निसर्गामध्ये फुलं असतात, इतरवेळी फुलं नसतात. परंतु सिंधू नगरीमध्ये वर्षभर वेगळ्या रंगाची फुलं कायमस्वरूपी राहावीत, कारण वर्षभर हे सुंदर दिसायला पाहिजे. आपण कितीतरी वेळा फोटोमध्ये बघतो दुसऱ्या देशातले की चांगल्यापैकी ॲव्हेन्यू आहे, छान फुलं आहेत काय, आणि आपण ते दुसऱ्याचं कौतुक करतो, पण आपल्याकडं हे सर्व असताना आपण त्याचा कधी वापर केला नाही. तर हा सर्वात माहितीचाच वापर आम्ही इथं केला, म्हणजे आम्ही काय फार मोठं नवीन केल्याचं नाही, सगळी माहिती एकत्र करूनच हे फक्त राबवलेलं आहे. त्यामुळं सर्व रंगाची वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या मौसमामध्ये येणारी अशा पद्धती झाडं ही आम्ही मुद्दाम विशेष करून लावलेली आहेत. झाड म्हटलं की त्याचं संरक्षण आलं, त्याची पानगळ आली, त्याची मर आली, परंतु ही जी लागवड केलेली आहे याच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असं त्यांनी संरक्षण आणि ते कसं सदाहरित राहील याच्यासाठी जी दक्षता घेण्यात आलेली आहे, ही दक्षता काय घेण्यात आलेली आहे आणि त्याचा वापर इतर नागरिकांनी कसा करावा या संदर्भात सावंतसाहेब बोलत आहेत. ही आम्ही जेव्हा मॉडेल तयार केलं त्यामध्ये आम्ही सगळ्या वेगवेगळ्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ते एकत्रित केल्या. म्हणजे कसं आहे की आम्ही दरवर्षी झाडं लावत असतो वनविभागामार्फत, तर 3 फुटाची झाडं आम्ही लावतो आणखी 4 वर्ष आम्ही ती राबवतो की त्यानंतर ते 8-9 फूट वरे होतात. मग आम्ही ही झाडं लावताना पहिली दक्षता घेतली की आधी आपण माझ्याजवळ बघितलं, माझी उंची जवळपास 6 फूट उंचीची आहे, माझी उंची 6 फूट उंची आहे, आता माझ्यापेक्षाही उंच रोप हे लावलेलं आहे आत्ता लावतानाच, म्हणजे जवळपास 7-8 फुटाची काही तर 10 फुटाची उंच रोपं आत्ताही आपल्याला लावलेली दिसतील. तर अशी झाडं पहिल्यांदा लावायची दक्षता घेतली. झाड लावताना पूर्णपणे चांगल्या वाढीचं असावं ही दक्षता घेतली. ह्याच्यासाठी खड्डा खोदताना पण आम्ही मोठा खड्डा घेतलेला आहे, त्यामध्ये खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट पण टाकलेलं आहे आणि अशाच रोपांची आम्ही लागवड केली. त्यानंतर लागवड केल्यानंतर कसं की त्याला पाणी आपण घालतो कसं की 1-1.5 महिन्यानं पाणी घालतो बरोबर, परंतु आम्ही महिन्यातून भरपूर पाणी घालण्यापेक्षा दर 4 दिवसानं थोडं थोडं पाणी घालावं ही व्यवस्था केली. त्यासाठी संरक्षणासाठी कसं असतं की आपण काहीतरी काटेरी कुंपण लावतो आणि कोकणामध्ये कसं की भरपूर पाऊस पडतो आणि वाळवीचं प्रमाण पण भरपूर आहे, म्हणून आम्ही मुद्दामून कसं आहे की PVCचा आणखी ह्या शेडनेटचा वापर केला की काठी लावली तर ती कुजून जाते, पण ती कुजून न जाता जाऊ नये म्हणून आम्ही PVC पाईप वापरले आणखी त्याभोवती शेडनेट लावून घेतलं. जेव्हा पाणी घालतो तेव्हा त्याचं इव्हॅपोरेशन लॉसेस जे होतात इव्हॅपोरेशन लॉसेस होऊ नयेत म्हणून आम्ही त्याला प्लॅस्टिक मल्च केलेलं आहे खाली, तर आपल्याला दिसेल की इथं आपल्याला प्लॅस्टिक मल्च आपण खाली केलेलं आहे इथं, की त्यामुळं काय होतं की तण वाढत नाही आणखी पाणी घातलेलं जे आहे ते बाष्पीभवनानं उडून जात नाही, जे पाणी घातलेलं असतं ते पाणी आतल्यात राहतं, त्याबरोबर तणाचाही जो खर्च आहे तो अजिबात होत नाही, नाहीतर दर वर्षात 3-4 वेळा त्याची भांगलण करावी लागते आणि त्यासाठी एका झाडाला जवळपास 10-15 रुपये खर्च येतो. आता तो खर्च हे जे प्लॅस्टिक आहे ते जवळपास 2-2.5 रुपये किंमत आहे, म्हणजे 15 रुपयाचा खर्च करण्यापेक्षा आम्ही 2.5 रुपयेच वापरले आणि तो खर्च वाचवला आहे. अशा पद्धतीनं आम्ही जेव्हा 4 वर्ष रोपण करतो त्याला जवळपास 750-850 रुपये खर्च येतो, परंतु हे रोपण करताना 1 वर्षात तयार व्हावं अशा पद्धतीनं रचना केली आणि 1 वर्षात करून 4 वर्षाचा इफेक्ट मिळावा आणि त्यासाठी खर्च पण आम्ही जवळपास 779 रुपये आमचा हा 1 वर्षाचा खर्च आहे, तर तेवढ्या कमीत कमी खर्चात 4 वर्षाचा इफेक्ट मिळावा आणखी त्या पद्धतीनं ते चांगलं रोपण व्हावं अशाच पद्धतीनं हे रोपण तयार करण्यात आले. या झाडांचं रोपण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे त्याचं विस्तृत विवेचन सावंतसाहेबांनी केलंच. आता आपण बघूया या झाडांना पाणी घालण्याची जी सिस्टीम आहे ती सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर आहेत सामाजिक वनीकरणचे सहाय्यक संचालक सुभाष बागडे साहेब. आपण त्यांना विचारूया की ही जी एक वेगळी पाईप लावून ती झाडाच्या मुळामध्ये पाईप ठेवून पाणी घालण्याची जी काय एक वेगळी सिस्टीम केलेली आहे ती सिस्टीम काय आहे आणि त्यामुळे पाण्याचा वापर कसा होऊ शकतो आणि किफायतशीर पाण्याचा वापर कसा होऊन झाडं सदाहरित कशी राहतील याचं काय टेक्निक आहे आपण बागडे साहेबांना विचारूया. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण उभे आहोत तर रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या नवीन संकल्पनेतून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की 7-8 फूट उंचीची रोपं या ठिकाणी लावलेली आहेत
तर मोठ्या पिशवीतली ही रोपं आहेत, तर त्याच्यामुळे खड्डाही मोठा आहे. ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला पाणी देण्याची प्रक्रिया आपण वनविभागामार्फत लहान रोपांच्यासाठी करतो, तर तशी संकल्पना न राबवण्यापेक्षा एक नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून आम्ही ह्या ठिकाणी हे काम केलेलं आहे. तर जवळजवळ 1 मीटर ह्याचा लांबीचा मुळाच्या खालच्या बाजूला आपण या ठिकाणी पाईप टाकलेला आहे, की ज्याच्यामुळे ट्रॅक्टरच्या ह्याच्यामधून पाईपमधून त्या पाईपमध्ये पाणी जाईल. पाणी जाण्याची प्रक्रिया जवळजवळ 3 ते 4 लिटरचं पाणी आपण देतो, जे डायरेक्ट त्याच्या मुळाच्या खाली जातं आणि खाली जाऊन त्याच्यामध्ये का नाही त्या झाडाला योग्य प्रकारे पाणी मिळतं, आणि पाणी त्या मुळाला मिळाल्यानंतर त्याची वाढ चांगली होते. वरच पाणी काढल्यानंतर जर काय होणार की हे रोपं मोठे आहेत आणि त्याची मुळं खाली आहेत, त्यामुळं बाष्पीभवन होऊन ते पाणी हे जातं वाया जाईल, आणि हे पाणी जर डायरेक्ट त्या मुळाला दिल्यानंतर मुळं ही खाली जाण्याची प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. सिंधुदुर्ग नगरीची एक वेगळी आयडेंटिटी व्हावी या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागामार्फत एक आराखडा बनवण्यात आला आहे. रस्त्यावर वेगवेगळ्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. संरक्षण देण्यात आले आहे. पाणी देण्यासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना करण्यात आली आहे. आता आपण सावंतसाहेबांना हे विचारूया की या सिंधुदुर्ग नगरीमध्ये एकूण झाडं किती लावली आहेत आणि एक वर्षभराने साधारण या नगरीचा व्ह्यू कसा असेल? आपण यावेळी कसं की टोटल 2000 झाडं आपण वेळी लावलेली आहेत. ही लावताना कसं की जे मनाशी सांगितलं की आपण जे कांचन लावले, त्यानंतर भावाच्या जाती लावल्या, त्याचबरोबर जिथं आपल्याला इलेक्ट्रिक लाईन नाही अशा ठिकाणी आपण सोनसाखरसाठी इतर झाडं पण चांगली लावलेली आहेत. तर ही कसं आहे की ही झाडं आपल्याला जून महिन्यापर्यंत त्याची फक्त काळजी घ्यावी लागेल. जून महिन्यानंतर ही सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ह्याला पाणी घालणे किंवा काय करावे लागणार नाही, त्यामुळे तोपर्यंत ही झाडं जवळपास 10 फूट उंचीची होती. त्याच्यानंतर ह्याला कोणतीच काळजी घ्यावी लागणार नाही, पूर्ण वाढीची झाडं तयार होती. आणि त्यावेळी आपण ज्याला ॲव्हेन्यू म्हणतो की एकाच साईडनं रस्त्याच्या दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीनं फुलं येणारी झाडांचा ॲव्हेन्यू जो आहे आपण उभारल्यानंतर आपल्याला असे पूर्ण झाडं जी आहेत वेगवेगळ्या फुलाची झाडं कायम फुललेली दिसतील, आणि त्यामुळं खरं तर ही सौंदर्याची वाढ जी आहे, म्हणजे माणूस आत येताना त्याला असं रंगाची उधळण ज्याला म्हणतो वेगवेगळ्याची अशा पद्धतीनं यावी. जे आपलं हे संपूर्ण जिल्ह्याचं हे शासकीय कार्यालय आहे, तिथे येताना त्याचं मन प्रसन्न व्हावं, त्याला भीती वाटू नये, मन प्रसन्न होऊन यावं, त्याचं काम त्याचं चांगलं मन जायचं तर त्याचं कामं चांगली होतील, आणि जाताना पण तो प्रसन्न होऊन जावा अशा पद्धतीनं ह्याची रचना असावी. अशा पद्धतीने ही जी लागवड झालेली आहे ती ह्या जून महिन्यापर्यंत 100% होईल अशी माझी खात्री आहे, आणि त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या प्रकारचे जे आम्ही रोपण जे केले असं म्हणतो कदाचित हे महाराष्ट्रात अशा पद्धतीने पहिलंच रोपण असेल, आणि हे आपल्या सिंधुदुर्ग नगरीला हे करायला मिळालं. आम्हालाही त्यामध्ये म्हणजे करायचा हातभार आम्हाला लावता आला, त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे मार्गदर्शन आहे त्यांच्याशी चर्चा करून मही झाले, त्यामुळं हा आपल्याला खरोखरी आपल्याला अभिमानाची गोष्ट राहील, आणि ह्याच्यापुढं कुणालाही जिल्ह्याच्या मुख्यालयाला येताना कुणालाही आनंद वाटेल, आणखी आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल असं मला वाटतं. धन्यवाद. वर्षभर या सर्व रस्त्यांवर विविध प्रकारची फुले फुललेली असतील अशी फुलझाडे यासाठी निवडण्यात आली आहेत. यामध्ये सफेद कांचन, राज कांचन, वहावा, मणिमोहोर, जारूळ, सोनचाफा, चेंडूफळ अशा झाडांचा समावेश आहे. पुढील 8 महिन्यात सिंधुदुर्ग नगरी सुखद व मनोहारी दिसेल यात शंकाच नाही. सिंधुदुर्ग नगरी जे कॉर्पोरेट नगरी म्हणून सिंधुदुर्गातली ओळखली जाते, इथे आल्यावरती सर्वकडे शासकीय कार्यालय, त्याच टेबल, त्याच खुर्च्या आणि येणारे नागरिक, परंतु ती एक ओळख वेगळी होण्यासाठी या सिंधुदुर्ग नगरीमध्ये या फुलझाडांची लागवड करून या सिंधुदुर्ग नगरीचं सौंदर्य अधिक फुलून दिसण्यासाठी सामाजिक वनीकरणने हा एक सुंदर प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामन संदेश कारिवडेकरसह देवयानी वरसकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, सिंधुदुर्ग नगरी.